शेळपट भित्री पाठीचा कणा नसलेली जमात आमची, सतत स्वतःच्या कोशात जगणारी, जीवच द्यावा कुठेतरी जाऊन, खोकणारा वाकलेला बाप, काय तोंडाला येईल ते बोलणारी आई, गटकटी बडबडी बायको, आणि आता काय तर ती शोभी, ती शोभीची चर्चा, मग तिचं लग्न, तिचं लग्न एक डोखीदुखी, त्यासाठीचा खर्च, त्यासाठी घ्यायला लागणारं कर्ज, मरा सुटकाच नाही. काय झालं बाबा? आता काय व्हायचं बाकी राहिलं? तो नालायक चार चौघात म्हणाला कसा, तुमच्या शोभीचं नशीब चांगलं म्हणून तेवढ्यावरच. अगं बाई, म्हणजे पुन्हा कधी भेटले तर तो? अरे पण तुला भेटला का तो? नाही नाही, म्हणजे साळकरी सांगत होते. म्हणजे तुला भेटलाच नाही तर तू माझी वाट पाहत बसणार आहे का तिथे? पण चांगल्या शिव्या घालून आलो त्याला. अरे पण आता पण काय बाबा, तुम्हाला काय वाटलं ह्याने तिकडे जाऊन त्या दिलीपचा जीव घ्यायला हवा होता? अगं तसं नाही ग, पण घराण्याच्या आबरूचा प्रश्न आहे ना. हो ते काय नाही जयदीप, तू चांगला खडसाव त्याला, चप्पल घेऊन उभा राहा. अरे त्याचा असा मावालीपणा आपण चालू देता कामा नये. आज त्यानं शोभीची खोडी काढली आहे, उद्या चाळीतल्या दुसऱ्या कुठल्याही मुलीची खोडी काढेल. चांगली कणिक टिमली पाहिजे त्याची, आठवण राहील अशी अद्दल घडवली पाहिजे त्याला. अहो काहीतरी काय सांगताय बाबा तुम्ही, आणि हे आपल्या चाळकरी माहिती आहेत ना तुम्हाला, त्यांचं म्हणजे त्यांना स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. उद्या आले सांगत आमच्या मुली नाही हो त्यातल्या, तर काय उत्तर देणार तुम्ही त्यांना? मग काय करायचं काय आता? बस झालं, आता बस झालं, माझ्या मागे आता नुसता जंजाळ लावू नका. मी त्या नोकरीने फार मोडून गेलोय, कंटाळून गेलोय. मी आता जातो आणि जीवच देतो, म्हणजे मी सुटेन आणि तुम्ही सुटाल. अरे